कुर्ल्यामधून मुख्यमंत्री शिंदेंनी फोडला प्रचाराचा नारळ. महायुतीचे उमेदवार मंगेश कुडाळकर यांच्या प्रचारासाठी मुख्यमंत्री मैदानात. भाऊबीजेच्या निमित्ताने लाडक्या बहिणींनी मुख्यमंत्री शिंदेंना ओवाळलं. कुर्ल्यामध्ये शिंदेंच्या सभेच्या दरम्यान शिंदेंना ओवाळलं. विरोधकांचं डिपॉझिट जप्त करायचंय. मंगेश कुडाळकर यांच्या प्रचारसभेमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं वक्तव्य. तर 23 तारखेला ऍटम बॉम्ब फुटणार. मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला विजयाचा विश्वास. विरोधक लाडकी बहीण योजना बंद करणार. काँग्रेसने राजस्थानमध्ये लोकांना फसवलं. राहुल गांधींनी आश्वासन दिलीत मात्र पैसे दिले नाहीत. मुख्यमंत्री शिंदेंचा विरोधकांवरती हल्ला बोल. एक बार मैंने कमिटमेंट कर दी तो मैं मेरी भी नहीं सुनता. कुर्ल्याच्या सभेमध्ये मुख्यमंत्र्यांची डायलॉग बाजी. 1-2 दिवसांमध्ये वचननामा जाहीर करणार असल्याचीही माहिती. लाडक्या बहिणींना लखपती होताना बघायचंय त्यामुळेच लाडकी बहीण योजनेचे पैसे वाढवणार. मुख्यमंत्री शिंदेंचं आश्वासन. बहिणींचं नातं महाराष्ट्रामधल्या नेत्यांना कळलेलं नाही याचं दुःख. 1500 रुपये किंमत आमच्या नात्याला लावली. सुप्रिया सुळेंचा हल्ला बोल. लोकसभेला दणका मिळाला आणि बहीण लाडकी झाली. सुळेंचा अजित पवारांना टोला. आरआर आबा संकटात संपूर्ण महाराष्ट्राच्या कुटुंबासोबत उभे राहिले हे अजित पवार विसरले असतील पण मी विसरलेले नाही. आरआर पाटील यांच्या संदर्भात अजित पवारांनी केलेल्या वक्तव्याबाबत सुप्रिया सुळे यांचं कोल्हापूरमध्ये वक्तव्य. मुख्यमंत्र्यांकडून प्रचाराला सुरुवात. अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघामध्ये शिंदेंची सभा. अंधेरी पूर्वमधील महायुतीचे उमेदवार मुरजी पटेल आणि जोगेश्वरी पूर्वच्या उमेदवार मनीषा वायकर यांच्या प्रचारासाठी शिंदेंची सभा. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यामध्ये 3 तास बंडखोरीवरून खलबतं. बैठकीमध्ये माहीम अंधेरी पूर्वसह राज्यामधल्या इतर मतदारसंघातील बंडखोरी शमवण्याविषयी चर्चा झाल्याची माहिती. 90% जास्त बंडखोर उमेदवारी अर्ज मागे घेतील. बावनकुळेंकडून विश्वास व्यक्त. जे उमेदवार अर्ज मागे घेणार नाहीत त्यांना 6 वर्षांसाठी पक्षामधून निलंबित केलं जाईल. बावनकुळेंचा बंडखोरांना इशारा. रायगडमधल्या कर्जत खालापूर मतदारसंघामध्ये भाजपचे बंडखोर उमेदवार किरण ठाकरेंची मनधरणी करण्याचा रवींद्र चव्हाणांचा प्रयत्न. ठाकरे गटाकडून निवडणूक लढण्यावरती ते ठाम. फडणवीसांशी चर्चा करणार असल्याचीही माहिती. लातूरच्या उदगीर विधानसभा मतदारसंघामधील भाजपचे बंडखोर विश्वजित गायकवाड यांची उमेदवारी अर्ज मागे घेण्याची घोषणा. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांशी चर्चा केल्याच्या नंतर गायकवाड यांची घोषणा. सिंदखेडा विधानसभा मतदारसंघामध्ये अजित पवार गटाचे ज्ञानेश्वर भामरे यांचा महाविकास आघाडीला पाठिंबा. या मतदारसंघामध्ये भाजपचे आमदार जयकुमार रावल आणि महाविकास आघाडीचे संदीप बेडसे हे रिंगणात. बंडखोरी रोखण्यामध्ये काँग्रेसच्या बड्या नेत्यांना यश. काँग्रेस उमेदवारांच्या समोर लढणारे बंडखोर उद्या माघार घेणार. मित्रपक्षांसमोर लढणारे बहुतांश बंडखोर माघार घेणार असल्याची माहिती. इंदापूरमधून हर्षवर्धन पाटलांना उमेदवारी दिल्यामुळे पवारांच्या पक्षामधील काही नेते नाराज. शरद पवारांकडून नाराज नेत्यांची इंदापुरामध्ये घरी जाऊन मनधरणी. हर्षवर्धन पाटलांना इंदापूरमधून उमेदवारी दिल्यामुळे नाराज अप्पासाहेब जगदाळे यांचा राष्ट्रवादीमध्ये जाण्याचा निर्णय. राष्ट्रवादीच्या दत्तात्रय भरणेंसोबत काम करण्याचा जगदाळे यांचा निर्धार. पंतप्रधान मोदींची 14 नोव्हेंबरला मुंबईमध्ये जाहीर सभा. महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी शिवाजी पार्कच्या मैदानावरती सभेचं आयोजन. 5 नोव्हेंबरला कोल्हापूरमध्ये महायुतीची पहिली संयुक्त सभा होणार. महायुतीच्या प्रचाराचा नारळ कोल्हापूरमधून फुटणार. सभेला महायुतीचे प्रमुख नेते उपस्थित राहणार. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे 50 हून अधिक सभा घेणार असल्याची माहिती. 1 दिवसाला 3 ते 4 सभा घेण्याची शक्यता. भिवंडीमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची उद्या जाहीर सभा. भिवंडी पूर्व भिवंडी पश्चिम आणि भिवंडी ग्रामीण विधानसभेसाठी मुख्यमंत्री मैदानात.
अकोल्याच्या बाळापूर मतदारसंघामधल्या वाडे गावामध्ये 7 नोव्हेंबरला एकाच दिवशी एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे यांची सभा होणार. नितीन देशमुखांच्या प्रचारासाठी उद्धव ठाकरे तर बळीराम सिरस्करांच्या प्रचारासाठी मुख्यमंत्री अकोल्यात. रत्नागिरीमध्ये 5 नोव्हेंबरला उद्धव ठाकरेंची सभा. रत्नागिरी सिंधुदुर्गामधल्या 6 मतदारसंघामध्ये ठाकरे विरुद्ध शिंदे अशी लढाई. शरद पवार 7 नोव्हेंबरपासून 2 दिवसीय विदर्भाच्या दौऱ्यावर. महाविकास आघाडीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी घेणार सभा. ठाण्यामध्ये धडाडणार मनसेची तोफ. उद्या राज ठाकरेंची ब्रह्मांड सर्कलला जाहीर सभा. राज ठाकरे सभेमधून काय बोलणार याकडे लक्ष. निवडणुकांसाठी मनसेनं कंबर कसली. 5 तारखेला हिंगोलीमध्ये राज ठाकरेंच्या सभेचं आयोजन. हिंगोली विधानसभेचे मनसेचे उमेदवार बंडू कुटे यांच्या प्रचारासाठी राज ठाकरे मैदानात. 5 नोव्हेंबरला यवतमाळमध्ये राज ठाकरेंची तोफ धडाडणार. वणी विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार राजू उंबरकर यांच्या प्रचारासाठी राज ठाकरे घेणार सभा. बीड, केज, परतूर, फुलंब्री, हिंगोली, पाथरी, हदगाव, निलंगा आणि कळंब या मतदारसंघामध्ये जरांगेंचे उमेदवार मनोज जरांगे पाटील यांची मोठी घोषणा. तर गंगापूर, गंगाखेड, भोकरदन, कळमनुरी, जिंतूर आणि औसा मतदारसंघामध्ये उमेदवार पाडणार मनोज जरांगेंचा निर्धार. जालन्याच्या बदनापूर आणि छत्रपती संभाजीनगरच्या पश्चिम मतदारसंघामधील उमेदवारांना पाठिंबा देणार मनोज जरांगेंचा निर्णय. जरांगे पाटील हे बारामतीला मॅनेज झालेले आहेत. ओबीसी नेते लक्ष्मण हाकेंचा जरांगेंवरती आरोप. मनोज जरांगे तुतारीची सुपारी की सुपारी घेऊन तुतारी वाजवणार आहेत. हाकेंचा जरांगेंबाबत शरद पवार पक्षाकडे संकेत. सर्व समाजाचे उमेदवार विरोधामध्ये उभे आहेत त्यामुळे एकट्या मराठा समाजाला टार्गेट करण्यात अर्थ नाही छगन भुजबळ यांचं वक्तव्य. तर केलेल्या विकास कामांमुळे सर्व जाती धर्माचे लोक मत देतील भुजबळांना खात्री. बारामतीमध्ये अजित पवारांच्या गावागावांना भेटी. दादांच्या दौऱ्याच्या दरम्यान अनेक कार्यकर्त्यांची राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करण्याची इच्छा मात्र भाजपच्या कार्यकर्त्यांना प्रवेश देण्यासाठी अजित पवारांचा नकार. कळवा मुंबऱ्यामधील शरद पवार पक्षाच्या पदाधिकाऱ्यांचा राष्ट्रवादी अजित पवार यांच्या पक्षामध्ये प्रवेश. हिंदी भाषिक सेलच्या पदाधिकाऱ्यांचा प्रवेश. ऐन निवडणुकीच्या तोंडावरती जितेंद्र आव्हाड यांना मोठा धक्का. उद्या भिवंडीमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची जाहीर सभा होणार. त्याआधी समाजवादी पक्ष आणि रिक्षा युनियनमधील कार्यकर्त्यांचा शिंदेंच्या शिवसेनेमध्ये पक्षप्रवेश. लोकसभेच्या वेळेला शरद पवारांना खुश केलं आता मला खुश करा अजित पवारांचं बारामतीकरांना आवाहन. साहेब त्यांच्या पद्धतीनं विकास करतील मी माझ्या पद्धतीनं विकास करेन अजित पवारांचं गावभेटीच्या दौऱ्याच्या दरम्यान वक्तव्य. मी युतीचा उमेदवार नाही तर मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा उमेदवार आहे. मला जितकं दाबण्याचा प्रयत्न कराल तेवढी माझी ताकद वाढती आहे. शिवसेनेने उमेदवार दिला तर मीच निवडून येणार आहे नवाब मलिक यांनी व्यक्त केला विश्वास. मानखुर्द शिवाजीनगर मतदारसंघामधून नवाब मलिक मोठ्या मतांनी निवडून येतील भुजबळांकडून विश्वास व्यक्त. महायुतीमध्ये विरोध असतानाही अजित पवार गटाकडून नवाब मलिक यांना उमेदवारी. भाजप अमित ठाकरेंचा प्रचार करणार. अमित ठाकरे आमचा मुलगा त्याला आम्ही निवडून आणू प्रसाद लाड यांची प्रतिक्रिया. तर सरवणकर माघार घेतील प्रसाद लाड यांच्याकडून विश्वास व्यक्त. फडणवीसांनी आपल्या वडिलांचा मतदारसंघ चोरला. नागपूर दक्षिण पश्चिम मतदारसंघाचे काँग्रेसचे उमेदवार प्रफुल्ल गुडधे यांची टीका. फडणवीसांनी भीती दाखवून शिंदे, अजित पवार, अशोक चव्हाण यांना स्वतःच्या बाजूनं घेतलं गुडधे यांचा आरोप. ज्यांना गद्दार म्हटलं तेच मुख्यमंत्री झाले उल्हासनगरच्या भाजपच्या जिल्हाध्यक्षांचं वादग्रस्त वक्तव्य आणि यावरून आता सेना भाजपमध्ये वाद होण्याची शक्यता. एकनाथ शिंदेच्या जवळच्या माणसाला ईडीनं ताब्यात घेतलं त्यावेळी पक्ष फोडून आमच्यामध्ये येता की त्याला जेलमध्ये टाकू असं भाजपकडून धमकावण्यात आलं होतं. खासदार ओमराजे निंबाळकरांचा भाजपवरती आरोप. शिवसेनेचा जिथे जन्म झाला तिथे विधानसभा निवडणुकीमध्ये धनुष्यबाण नाही.
समाधान सरवणकरांकडून खंत व्यक्त, दादरमध्ये धनुष्यबाणाचा उमेदवार नाही, ही शर्मेची बाब, सरवणकर यांचं वक्तव्य। सांगोलाच्या जागेवरती ठाकरे गटाचा दावा कायम, तर रायगड जिल्ह्यामधील पनवेल अलिबाग पेणच्या जागेवरती शेकापसोबत चर्चा करण्यासाठी तयारी, संजय राऊत यांच्या माध्यमांसमोर प्रतिक्रिया। संजय राऊत हे शोले चित्रपटामधील असराणी, लोक विनोदासाठी राऊतांचं बोलणं ऐकतात, बावनकुळेंची संजय राऊतांवरती टोलेबाजी। चेंबूर विधानसभा मतदारसंघामध्ये शिवसेनेचे उमेदवार तुकाराम कातेंकडून महिला मतदारांना साड्यांचं वाटप, ठाकरे गटाच्या प्रकाश पातर्फेकर यांची निवडणूक आयोगाकडे तक्रार, आचारसंहिता भंग झाल्यामुळे कारवाई करण्याचीही मागणी। पालघरचे माजी आमदार अमित घोडा 48 तासांच्या नंतरही नॉट रिचेबल, ऐनवेळी भाजपकडून उमेदवारी न मिळाल्यामुळे जिजाऊ संघटनेचा पाठिंबा घेत भरला उमेदवारी अर्ज, आणि यानंतर मात्र अमित घोडा हे नॉट रिचेबल। माजी मंत्री बबनराव घोलप यांची लेकीला नोटीस, तनुजा घोलप यांनी माहेरचं नाव न लावता सासरचं नाव लावण्याची नोटीस, तनुजा घोलप देवळालीमधील अपक्ष उमेदवार। कारंजा विधानसभा मतदारसंघामधील प्रहारचे उमेदवार महेश चव्हाण यांची नागपूर खंडपीठामध्ये धाव, उमेदवारी अर्ज बाद झाल्यामुळे नागपूर खंडपीठामध्ये धाव घेतल्याची माहिती, 11 नोव्हेंबरला होणार सुनावणी। भाजपचे बंडखोर उमेदवार विजयराज शिंदेंनी स्वीकारलं संजय गायकवाड यांचं आव्हान, महायुतीचे अधिकृत उमेदवार असलेल्या गायकवाडांपेक्षा एक मत जास्त घेतलं नाही तर पुढची विधानसभा लढवणार नाही, शिंदेंचं वक्तव्य। माढा विधानसभेमध्ये महायुतीमध्ये कलगीतुरा, शिवसेनेचे जिल्हा संपर्क प्रमुख शिवाजीराव सावंतांनी बोलावली कार्यकर्त्यांची बैठक, कार्यकर्त्यांकडून महायुतीच्या उमेदवाराच्या विरोधामध्ये संताप व्यक्त। नांदेड उत्तरचे उमेदवार बालाजी कल्याणकर यांनी फोडला प्रचाराचा नारळ, यावेळी प्रचार सभेसाठी आकडे टाकून वीज चोरी करण्याचा प्रकार आला समोर, यांनी आधी पक्ष चोरला आणि आता वीजही चोरली, ठाकरे गटाच्या नेत्यांची टीका। मोहोळमधल्या रमेश कदमांचं शक्ती प्रदर्शन, राष्ट्रवादी शरद पवार पक्षाकडून मुलगी सिद्धी कदमची उमेदवारी मागे घेतल्याच्या नंतर रमेश कदम अपक्ष निवडणुकीच्या रिंगणात। उस्मानाबादमधील ठाकरे गटाचे उमेदवार कैलास घाडगे यांच्या प्रचाराला सुरुवात, मूळ गाव देवधानोरामध्येच फोडला प्रचाराचा नारळ, उस्मानाबादमध्ये शिंदे गट विरुद्ध ठाकरे गट अशी लढत। वडगाव शेरीचे महाविकास आघाडीचे उमेदवार बापू पठारे यांनी केला प्रचाराचा शुभारंभ, वडगाव शेरीमध्ये बापू पठारे यांच्या विरोधामध्ये सुनील टेंगरे अशी लढत होणार। पुण्याच्या भोसरी विधानसभा मतदारसंघामध्ये महाविकास आघाडीमधला वाद मिटला, ठाकरे गटाच्या रवी लांडगेंनी अर्ज मागे घेत महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार अजित गव्हाणे यांना दिलाय पाठिंबा। मध्य नागपूर मतदारसंघामध्ये भाजप आणि काँग्रेसनं हलबा समाजामधील उमेदवार न दिल्यामुळे हलबा लमाज बांधव हे नाराज, रमेश पुणेकर यांची हलबा समाजाचे उमेदवार म्हणून केली एकमतानं निवड। रायगडच्या अलिबागमध्ये शेतकरी कामगार पक्षाच्या उमेदवार चित्रलेखा पाटील यांना काँग्रेसचा पाठिंबा, शेकापच्या जयंत पाटलांशी चर्चा केल्याच्या नंतर अलिबाग काँग्रेसचा महत्वाचा निर्णय। नागपूर जिल्ह्यामधील ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख देवेंद्र गोडबोले यांचा राजीनामा, गोडबोले यांच्याकडून बंडखोरी करत कामठी विधानसभा मतदारसंघामधून अपक्षपणे अर्ज दाखल। राज्यामध्ये 7,066 उमेदवारांचे अर्ज वैध, नांदेडच्या भोकरमध्ये सर्वाधिक 140 उमेदवार, तर रायगडच्या महाडमध्ये सर्वात कमी 5 उमेदवार, उद्या अर्ज मागे घेण्याचा अखेरचा दिवस, दुपारी 3 नंतर चित्र स्पष्ट होणार। अजित पवारांनी धक्के मारून शरद पवारांना पक्षामधून बाहेर काढलं आणि चिन्ह चोरलं, पक्ष आणि चिन्हावरून आव्हाड यांची टीका, मुंब्र्यामध्ये आव्हाड यांचं अजित पवारांच्या संदर्भात वादग्रस्त वक्तव्य। अजित पवारांची राष्ट्रवादी म्हणजे पाकेटमारांची टोळी, जितेंद्र आव्हाड यांचा हल्लाबोल, हिंमत असेल तर नवीन चिन्ह घेऊन निवडणूक लढवून दाखवा, जितेंद्र आव्हाड यांचं अजित पवारांना आव्हान। आव्हाडांच्या वक्तव्याला शरद पवार सुप्रिया सुळे यांचं समर्थन आहे का, सुप्रिया सुळे आव्हाड यांचं थोबाड फोडणार का, अमोल मिटकरींचा सवाल। जितेंद्र आव्हाडांची विषारी व्यक्ती अशी ओळख आहे, संघावरती टीका केल्याशिवाय मतं मिळणार नाहीत असं आव्हाडांना वाटतंय, बावनकुळेंचा आव्हाडांवरती हल्लाबोल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।